रागाच्या भरात किंवा कुठल्याही कारणानं घर सोडून गेलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी गाठ घालून देण्याचं काम साथी या सामाजिक संस्थेमार्फत केलं जातं. अशीच काही मुलं आणि त्यांच्या पालकांची शुक्रवारी पुण्यात भेट घडवण्यात आली. अगदी किरकोळ कारणातून या मुलांनी घर सोडलेलं होतं. घर सोडल्यानंतर पुढे काय करायचं हे काहीच माहिती नसल्यामुळे ही मुलं शहरातल्या रेल्वे स्थानकांवर तसंच इतरत्र राहत होती. साथी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या आईवडिलांचा शोध घेतला आणि दोघांची भेट घडवली. डोळे ओलावणारा असा प्रसंग होता. साथी संस्थेनं आजवर ताटातूट झालेल्या अशा हजारो कुटुंबांना एकत्र आणलंय. काळजी नाही आपल्या कोणाचं, म्हणजे आपण कामावर गेलो मी बघितलं, प्रयत्न केलं, फोन लावल्यावर तिथं येत आहे म्हणून सांगितलं. दुसऱ्या 3 दिवसांनी 8 दिवसाला फोनच बंद पडलं. मग फोन कॉन्टॅक्ट नसल्यामुळं मग कुठं जावं कुठं नाही म्हणल्यावर परत तिथं आल्यावर मग त्या साध्या संस्थेवर या म्हणून तिथं रिलेटिव्हशन पशी म्हणल्यावर मग त्यांनी मला मुला सांगायला त्यांनी एक भेटी करून बोलू लावली एक दिवशी. मग तेव्हा जरा जेवायला मला समाधान झालं. नरो बिलकुल हॉस्टेलमध्ये मला नाही का मोठे बोर मारतात आणि सरांना सांगितलं, सर काही बघत नाही, मग घरच्यांना काही सांगतात, ह्याच्यामुळे मग त्रास होतो तुम्हाला मारल्यावर. मग रडत होतो मी तिथं, कुणी बघायला नव्हतं मला. मी ॲक्टर आहे ना, सोबत कोण नव्हतं, माझे मित्र होते, पण ते त्यांनी मारलं का म्हणून सर सर मलाच मारायची. सर म्हणत तू काल सांग चांगला असं असं मी निघून आलो. इथले मुले काय करतात, रेल्वे स्टेशन रेल्वेमध्ये बसतात आणि स्टेशनवर उतरत जातात. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तिथे दे मे फॉल इन टू बॅड हँड्स. आणि ह्याचं आवश्यकता आहे की आम्ही रेल्वे स्टेशनवर उभं राहू आणि असल्या मुलांना पकडू आणि त्याला काउन्सिलिंग करू. तर रेल्वे स्टेशनवर आम्ही असल्या मुलांना पकडतो आणि त्यांच्या आईबापांना शोधून त्यांना बोलावून त्यांना आम्ही हँडओव्हर करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.